नमस्कार, मी मयूरी वर्मा, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। मनोर ग्राम पंचायतीच्या परिसरातील लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून मनोर ग्राम पंचायतीकडून मनोर बाजारपेठ 15 जून ते 18 जून पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले। मात्र मनोर येथील दुकानदार तसेच काही व्यापारी संघटनेने या बंदला विरोध दर्शवला आहे। पालघर जिल्ह्यातील मनोर गावात नागरिकांना अन्नधान्य आणि किराणाचा पुरवठा करणारे मनोर बाजारपेठ सुरू होते। लॉकडाऊनच्या 5व्या टप्प्यामध्ये ज्याप्रमाणे शिथिलता देण्यात आली त्याप्रमाणे मनोर बाजारपेठेतील बहुतेक सर्वच दुकाने नियमानुसार सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू असतात। मात्र ही बाजारपेठ अचानक ग्रामपंचायतीकडून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यामुळे मनोर येथील दुकानदारांनी तसेच काही व्यापारी वर्गाने याला विरोध करत संताप व्यक्त केलाय। अचानक हा निर्णय घेत असताना बाजारपेठ बंद करताना दुकानदार व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांचं म्हणणं आहे। व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन सर्वांच्या हिताचा निर्णय घेणे गरजेचे होते अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। मनोर ग्रामपंचायतचा मनमानी कारभारामुळे मनोर ग्रामपंचायत कधीही कोणत्याही वेळी हे बाजारपेठ बंद ठेवते। मनोर ही बाजारपेठ जवळजवळ 70 ते 80 गाव पाड्यातील लोक ह्या बाजारपेठेमध्ये येतात। आज पाऊस पडलेला आहे, बियाणे घेण्यासाठी खतं घेण्यासाठी ही लोकं इथे येतात। मनोरमध्ये मनोर सेंटर आहे ह्या हिशोबाने, आणि ह्या ठिकाणी आमच्याबरोबर काही कृषी सेवा केंद्राचे मालक उभे आहेत, आम्ही त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। साहेब, हे जे बंद करण्यात आलेलं आहे तर तुमच्या दुकानावर काय परिणाम झाला, काय काय बोलायला लागले? त्याच्यामुळे शेतकरी येऊ शकत नाही आहे, शेतकरी घाबरतोय, त्यांना वाटतं मनोर बंद आहे, त्यामुळे आमच्याकडे बियाणं पडलं आहे, लोकं घेत नाही लोकं। आम्ही एवढं माल भरला आहे ते विक्री कशी होणार आणि त्यांना बियाणं मिळणार कसं काय? तुमच्या धंद्यावर काय परिणाम? हां, परिणाम म्हणजे लोकं येतच नाही ना, भीतीमुळे येत नाही। हे जे डायरेक्ट बंद करतात ग्रामपंचायत, तुम्हाला काय विश्वास घेतात का? आम्हाला याच्याबद्दल काहीच माहीत नाही, फक्त अनाउन्समेंट करतात ते आणि माहिती आहे। तुम्ही काय बोलाल याबद्दल? जे बंद आहे त्याच्याबद्दल काय? काही का तर गरीब शेतकरी आहेत, त्यांच्याकडे येण्याचं वाहन नाही, रिक्षावर ते येतात, त्याच्यामुळे त्यांना वाहन नसल्यामुळे ते येऊ शकत नाही, त्याच्यामुळे आमच्या धंद्यावर खूप परिणाम होतो। आणि बंद करताना आम्हाला कुठल्याही प्रकारचा विश्वासात घेत नाही। हां, आणि ग्रामपंचायत कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना देत नाही आणि कोणत्या हेतूने बंद करतात ते समजत नाही। तुम्ही 4 दिवशी ऑटोमॅटिक एकदम एकाएकी बंद केल्यानंतर जी 4थ्या 5व्या दिवशी जी गर्दी होती ती खूप मोठ्या प्रमाणात होती आणि लोक आणखी पॅनिक होतात। पॅनिक झाल्यामुळे लोक एकदाच गर्दी करतात, त्याच्या याच्याप्रकारे कोणत्या तरी तोडगा काढून रोजच्या एक वेळ किंवा एक दिवस कोणता तरी पर्टिक्युलर ठरवून दिला पाहिजे आणि रोजचं ज्यानुसार गर्दी होणार नाही याप्रमाणे ग्रामपंचायतने त्या गोष्टीचं नियोजन केलं पाहिजे। हे जे बंद जे केला जात डायरेक्ट काय आपल्याकडे कोरोनाचा काय रुग्ण वगैरे आढळलेला आहे का? नाही, काही नाही। कारण काय? आता काही कल्पना नाही। आजूबाजूला कोणत्याही ठिकाणी जर रुग्ण आढळला तर त्याचा इफेक्ट ग्रामपंचायत स्वतः घेऊन बंद स्वतःच्या मनमानी कारभाराने बंद करते। आज सकाळपासून तुम्ही दुसरं असं काय? आता बियाणं पेरणीचा काळ आहे, शेतकऱ्यांना बियाणं जर नाही मिळालं रिकॉर्ड तर ते पेरणी कशी काय करणार? आणि आमच्याकडे भात शिल्लक राहणार आणि आमच्या दुकानातले कर्मचारी पगार चालू आणि बसून राहतात ना, काही काम नाही। आज सकाळपासून आपल्या दुकानामध्ये किती गिराक आले? दोन ते तीन पॅकेट विकले गेलेले आहेत फक्त। बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना येण्याचं काही साधन नाही, त्याच्यामुळे शेतकरी जर आवश्यकता असेल खतं बियाणे तरी कोणत्या प्रकारे येणार? जे फक्त इथे 5% लोक येतात, बाकी त्यांच्याकडे वाहन नाही ते येऊच शकत नाही, त्याच्यामुळे याचं पूर्वनियोजन काहीतरी करायला पाहिजे आणि त्याच्यामुळे आमच्या सेलवर भरपूर बराच परिणाम होईल। दुकानावर जे गिराक येत नाही आपल्यावर काय परिणाम? खूप परिणाम होईल आमच्यावर, म्हणजे कमीत कमी 20 ते 40% परिणाम होईल आम्हाला। मी केव वरून आलेलो आहे, भात घेण्यासाठी आलेलो आहे, पण ऍक्च्युली काय प्रॉब्लेम झालाय की मी भात न्यायला घेऊ शकतो इथनं पण वाहतूक नाही करू शकत, गाडी पूर्ण बंद आहे, सगळं बंद आहे, त्याच्यामुळे घरी नेऊ शकत नाही। मनोर ग्रामपंचायत हद्दीतील मुख्य बाजारपेठ आहे आणि आम्ही तिथे उभे आहोत। आता ह्या बाजारपेठेचे आधारे जवळजवळ 70 ते 80 गावपाड्यांचा संपर्क असतोय। परिसरातील गोरगरीब जनता, आदिवासी जनता, कुणबी समाज, आगरी समाज, सर्व समाजातील शेतकरी वर्ग तसेच तिकडचे नागरिक ग्रामस्थ ह्या बाजारपेठेवर अवलंबून असतात। ह्या बाजारपेठेमध्ये येऊन ते आपले जीवनावश्यक वस्तू घेऊन जातात, इकडून प्रत्येक दिवस येतात आणि घेऊन जातात। मात्र ह्या ग्रामपंचायतच्या मनमानी कारभारामुळे डायरेक्ट बाजारपेठ बंद केली जाते, ह्या परिसरातील व्यापारी लोकांना विश्वासात घेतले जात नाही, अचानक
बोलतात त्यांना का दुकाने बंद ठेवा, आणि आज कालपासून हे 4 दिवस दुकाने बंद असणार आहेत. दुकाने बंद असल्यामुळे आणि नंतर मग उघडतं तर एवढी गर्दी होते का जशी जत्रा भरते, आणि जत्रा अशी भरते का पाय ठेवायलाही जागा नसते. तर आमच्याबरोबर ह्या मनोर परिसरातील व्यापारी संघटनेचे जे अध्यक्ष रतिलाल जैन आहेत, आम्ही त्यांच्याबरोबर बातचीत करणार आहोत. ते आम्हाला काय म्हणतात रतिलाल जी, हे जे बाजारपेठ जे डायरेक्ट बंद केली जाते ग्रामपंचायतकडून, तर याच्याने आपला काय नुकसान वगैरे होतो का, काय बोलायला याबद्दल? व्यक्तिगत नुकसान होते ही गोष्ट सोडा, पण लोकांना त्रास होतो. आम्ही सेफ राहतो त्याच्यात, ती गोष्ट वेगळी, पण लोकांना जो त्रास होतो आणि 4 दिवस बंद झाल्यानंतर 5व्या दिवशी गर्दी उमटते. त्यांचं म्हणणं आहे काय, शनिवारचा बाजार असतो म्हणून लोक गर्दी करतात, पण शनिवारच्या बाजारापेक्षा पण जास्त गर्दी या एक लॉकडाऊन म्हणजे बंद उघडल्यानंतर होतो. दुसरा दिवस त्या दिवशी त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट गर्दी होते, आणि जो शनिवारचा बाजाराचा जो हेतू आहे तो काही सफल होत नाही. हे जे डायरेक्ट बंद करतात, आपल्या या मनोर परिसरात काय कोरोनाचे रुग्ण वगैरे सापडलेत का, याचा रिझन काय, का बंद करतात याची आम्हाला काय माहिती नाही आहे, आणि ग्रामपंचायत तशी माहिती देत पण नाही. वास्तविकांनी द्यावी नाही द्यावी तो त्यांचा अधिकार आहे, पण कमीत कमी गावकऱ्यांनी जाणत करून दिली पाहिजे की आपल्या परिसरात किंवा आपल्या गावात असे काही पेशंट सापडलेत की ज्याच्यामुळे आपल्याला सेफ राहायचं आहे. आपल्याला सेफ राहायच्या आमच्याबरोबर दुसरे व्यापारी आहेत, दुकानदार आहेत, सुनील लोखंडेजी, आम्ही त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. लोखंडेजी, हे जे बाजारपेठ जे अचानक बंद केली जाते याबद्दल आपण काय बोलणार आहे? याची जराही आम्हाला कल्पना नव्हती, ग्रामसेवकांनी दिलेली नव्हती, फक्त आम्ही बंद ठेवणार आहे. पण का बंद ठेवणार आहे याची जराशी पुसटशी कल्पना दिली नव्हती. फक्त एवढं बोलत होते की आजूबाजूच्या गावात जे काही सापडले आहे रुग्ण त्याच्यामुळे आम्हाला बंद करावं लागतं, बस बाकी आम्ही काय विरोध केलेला नाही याच्या बाबतीत. नाही नाही, हे जे रुग्ण सापडलेले आहेत हे मनोर परिसरात नाही, हे आजूबाजूच्या गावात सापडले आहेत, म्हणून ह्या मनोर बाजारपेठेवर त्याचा काय परिणाम होतो? बंदमुळे बराच परिणाम होतो, सगळ्यांची दुकानं 4 दिवस बंद राहणार त्याच्यामुळे बराच परिणाम होतो. तुम्हाला काय विश्वासात घेतात का ग्रामपंचायत, का आपल्याला बसून तुम्हाला काय विश्वास घेतात का बाबा आपण बंद करू किंवा बंद ठेवू, हा आजपर्यंत विश्वास घेतलाय का? नाही नाही, व्यापाऱ्यांना अजिबात विश्वासच घेतला नाही, पुसटशी कल्पनाही देत नाही, फक्त सांगणार आम्ही बंद करणार आहोत असं भाऊसाहेब बोलतात, बस बाकी काही नाही. तर साहेब, हे जे बंद आहे ह्या बंदमुळे आपल्या बाजारपेठमध्ये अनेक दुकाने आहेत, किराणा मालवाले आहेत, प्लंबरिंग आहेत, त्याच्यानंतर तुमच्या हे शेतकऱ्यांचे भात बियाण्याचे दुकान आहेत, तर ह्या बंदमुळे काय नुकसान होणार आहे का? बरेचसा नुकसान होतो. नाही नाही, जे खरेदी करणारे त्यांचं थोडं नुकसान आहे ना, हेलपाटे मारावे लागतात. फक्त कृषी वगैरे सामान ते चालू आहे, खताची वगैरे, जीवनावश्यक वस्तूंची म्हणजे जी आपली मेडिसिन दुकाने वगैरे चालू आहेत, चालू आहेत. विशेष काय बोलणार आहे, 4 दिवस जे बंद केलं आहे त्याच्यामागे, आणि तो शुक्रवार शनिवारचा पुन्हा जो बंद केला आहे त्याच्यामागे हेतू काय, की आठवडी बाजार भरवण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आहे, आठवडी बाजार भरू नये. पण तो शनिवारचा आठवडी बाजार न भरता शुक्रवारी जो बाजार भरतो ना, त्या आठवडी बाजारापेक्षा पण दुप्पट असतो. तो मूळ जो हेतू येतो त्याच्यात पूर्ण होत नाही. आणि दुसरं काय, आता पावसाची सीझन आली, शेतकऱ्यांना प्लास्टिक लागते, खत बियाणेचे दुकान चालू सुद्धा, पण प्लास्टिक वगैरेसारख्या वस्तूसाठी लोकं उणवण भटकतात. आपल्या आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना माहिती आहे की 4 दिवस बंद आहे, तर ती लोकं फार म्हणजे 10-20% लोकं येतात. पण जी ज्या कोरोनाग्रस्त भागातले लोक आहेत त्यांना माहीत नसेल मनोर 4 दिवस बंद आहे, मग ती मनोरमध्ये फेरी येतात आणि सामान घेऊन जातात. त्याच्याने काय आपल्या इथे काय नुकसान होणार आहे? नाही, आपलं नुकसान म्हणजे त्याच्यातला एखादा जर आपल्याकडे आला आणि आपण त्या क्लचमध्ये आलो तर मग त्याचा इलाज काय, त्याचा इलाज काय? तर हे जे बंद ठेवलं आहे त्याचा उद्देश तेच आहे का? त्याचा उद्देश तोच आहे, पण कोण ट्रेस करणार की कोणाच्या डोक्यात हा कोरोनाग्रस्त पेशंट आहे की नाही, काय आता क्वारंटाईनचे शिक्के असले किंवा त्याचं माहिती पडतो, बाकी कसं माहिती पडणार? यावेळी अनेक दुकानदार व्यापाऱ्यांनी आपल्या प्रतिक्रियेतून बाजार चालू करण्यासंदर्भात विविध मागणी केल्याचंही दिसत आहे. थोडे बाहेर के व्यापारी ज्यादा आते हैं, वो 17 जगह धंधा करके आते हैं, उससे भी कोरोना फैलने की संभावना रहती है, कहीं समझ नहीं, तो उनको प्रतिबंध करो. बाहर के कोई व्यापारी आके धंधा नहीं करे यहाँ पे, ये धंधा पहले बंद करो. बाहर से जो व्यापारी आते हैं, हाँ, हर दुकान लगा के बैठते, कई गाँवों से जाके आते हैं, हाँ लगाते हैं, फिर उसमें कोरोना फैलेगा, इसलिए उनको बाहर से व्यापारी को बिल्कुल बंद करो. लोकल व्यापारी जो ऊपर बेचते हैं, जो भी नीचे धंधा उधर करते हैं या घर में लेके गिराक को देते हैं, उनको भी प्रतिबंध करो. अच्छा। ग्राम पंचायत खाली बोल के जाती है, कार्रवाई कुछ करती नहीं है. तो क्या ये दुकान जो जो बंद है? एक दिन चालू रखने का, एक दिन बंद रखने का, चालू रहता है उस दिन जो 2 बजे तक रखो, बस हो गया. और जो 2 बजे के बाद में चालू रखता है उसके ऊपर कार्रवाई करो. इससे फर्क क्या गिरेगा? उससे तो क्या, हमको रेस्ट मिलता है ना, हम भी तो, हम क्यों भी इंसान है ना यार, हम खुद इंसान है, हमको कुछ. गर्दी पे क्या परिणाम? गर्दी तो वैसे कम हो जाती है,
और अभी तो बारिश के दिन आ गए और धीरे धीरे कम होने वाले हैं गर्दी, तो एक बार लेके जाते 10 बार आता ही नहीं बाजार में। मनोर बाजारपेठ ही 75 गावांची एक मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते। अत्यावश्यक वस्तू सामान घेण्यासाठी लोक याच बाजारपेठेत येत असतात। तर याच वेळी आपल्या भावाचं निधन झाल्याने त्याच्या अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या वस्तू घेण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीने निराशा व्यक्त केली आहे। त्यामुळे मनोर परिसरातील इतर गावातील काही लोकांना मनोर बंद असल्याचं माहीतच नसल्याचे इथे स्पष्ट होते। ते दुकान बंद आहे ना, फोटो घ्यायला आलोय मी, ते दुकान बंद आहे, मला मिळत नाही। अजून पण अंतिम जे सामान लागतो ते दुकान बंद आहे, त्याच्यामुळे मिळत नाही, बराच प्रॉब्लेम होते त्याच्यामध्ये, नवं अडचण निर्माण झालेली। सध्या देशाला कोरोनाने वेढलंय, कोरोनापासून सर्वांनाच स्वतःला सुरक्षित ठेवायचं आहे। मात्र आमच्याशी चर्चा करून हा निर्णय ग्रामपंचायतीला घेता आला असता अशी प्रतिक्रिया जोर धरू लागली आहे। तर काही लोकांनी कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी असे उपाय केले आहे असे सांगत या निर्णयाचे स्वागत केल्याची माहिती आहे। तर याच पार्श्वभूमीवर मनोर ग्रामपंचायतीचे ग्रामविस्तार अधिकारी रमाकांत शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया मांडली आहे, पाहूया ते या संदर्भात काय म्हणाले। मनोर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आलेलो आहोत। मनोर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आलो, मनोर ग्रामपंचायत हद्दीमध्ये मोठी बाजारपेठ आहे आणि ती बाजारपेठ कालपासून 4 दिवस बंद ठेवण्यात आलेली आहे। आमच्याबरोबर ह्या ग्रामपंचायतचे ग्राम विस्तार अधिकारी रमाकांत शिंदे साहेब आहेत, आम्ही त्यांच्याशीही बातचीत करणार आहोत। शिंदे साहेब, ही जी बाजारपेठ मनोरची जे बंद ठेवण्यात आलेली आहे, ह्याचं कारण काय आणि का ठेवलं? साहेब, काय कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आहे आणि लोकांची गर्दी दिवसेंदिवस इथं वाढत चाललेली आहे, आजूबाजूचे मार्केट बंद झाले, त्यामुळं बॉडीने निर्णय घेतला आणि तसं बॉडीने निर्णय घेतल्याप्रमाणे आपण मग बंद ठेवली बाजारपेठ सध्या 4 दिवसासाठी, बाबा करोनासाठीच खास, बाबा लोकांना आपल्या प्रादुर्भाव होऊ नये म्हणून। करोनाचे काही रुग्ण मनोर परिसरात आढळले आहेत का? नाही, अद्याप तर तशी नाही आहे। अच्छा, दुसरी गोष्ट अशी आहे की मनोर बाजारपेठेतील जे व्यापारी वर्ग आहे त्यांचा ग्रामपंचायतवर आरोप असा आहे की बंद ठेवण्यासाठी किंवा बंद ठेवण्याचा आदेश जे काढण्यात येते ते साठी आम्हाला विश्वासात घेत नाही, त्याबद्दल काय बोलणार? नाही, असं काय नाही, विश्वासात सर्वांना घेतलेलं आहे, विश्वासात त्यांना नेहमीच प्रत्येक वेळेस आपण ह्याच्या मागेही बंद ठेवला होता, त्यानं त्यावेळेससुद्धा विश्वासात त्यांना घेतलं होतं। दुसरी गोष्ट अशी आहे की शनिवारचा बाजार असतो आपल्याकडे, ते बाजारामध्ये भरपूर गर्दी असायची, पर नाही भरायचा पहिले शनिवारचा बाजार तर भरपूर गर्दी असायची, मात्र आता 1 दिवस आड किंवा 4 दिवस आड असा आपण जे भरवतो आहे तर त्याच्यापेक्षा जास्त गर्दी होते। नाही, 4 दिवस आड हे पहिल्यांदा आत्ताच केलेलं आहे, ती बी वाढती गर्दी, कारण आजूबाजूला परिसर सगळे बंद झालेले आणि तिकडचा म्हणजे पार अगदी तलासरीवरून आपल्याकडे वर्ग खरेदीसाठी येतो आहे आणि प्रचंड गर्दी वाढते आणि आपल्याला लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपण सध्या बॉडीने निर्णय घेऊन ते बंद ठेवलेलं आहे। अच्छा, जे बाहेरून जे लोक येतात, ज्या परिसरात कोरोना रुग्ण आढळलेले आहेत त्या परिसरातील ते लोक पण या बाजारपेठेमध्ये येतात, तर त्याच्याने काय मनोरमध्ये हे जे आजार आहे पसरेल का? त्या भागातून येतात आता ते मी सांगू शकत नाही, कारण पसरेल हे आणि त्या भागातून येतात पसरेल सुद्धा, तसं काय नाही। शेवटचा प्रश्न असा आहे माझा की मनोरमध्ये ग्रामपंचायत जी मोठी बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेचे परिसरामध्ये जे बाहेरून जे व्यापारी वर्ग येतो आणि ते दुकान लावून रस्त्यावर बसतात, तर काहींचं म्हणणं असं आहे का ते पण बाहेरून येतात, ते जर कोरोना तर आणणार नाही इकडे आमच्याकडे, तर त्यांच्यासाठी काय बंदी होईल का तुमची पंचायतकडून? निश्चितच बंद करू आपण, बंद करू ना, पण बॉडीला मी सांगतो आणि तो निर्णय घेऊया आपण, लवकरच घेऊया। हे जे बंद केलं जातं मनोर बाजारपेठ जे बंद केली जाते, ह्या बंदमुळे मनोर बाजारपेठेवर जे परिणाम होत आहे, जे दुकानदार आहेत, शेताचे जे आज अवजारे घ्यायला लोक येतात, जे अत्यावश्यक जी वस्तू घ्यायला जी लोक येतात, अत्यावश्यक सेवा आपण चालू ठेवली, जसं की मेडिकल आणि बियाणं वगैरे हे दुकानं चालू आहेत, ते चालू आजही चालू तुम्हाला दिसतील। आपल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून कोरोना थांबण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या? तशा ग्रामपंचायतीने आजपर्यंत भरपूर उपाययोजना केलेल्या आहेत, जसं की आपण मागं आता हा प्रकार आपला गेली मार्चपासून चाललेला आहे आणि तुम्हीसुद्धा पाहिलेलं आहे, मागं आपले लोकमतलासुद्धा आपली बातमी आली होती आणि अतिशय चांगल्या पद्धतीने उपाययोजना चालू आहेत। काही व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे
एक दिवस आठ जर दुकाने चालू ठेवली सकाळ ते दुपारपर्यंत तर ही जी गर्दी कमी जास्ती होते ही काहीतरी कमी होईल. बरोबर आहे, त्यांचंही बरोबर आहे आणि मागे एकदा ग्रामपंचायतीने तसा प्रयोग केला होता पण त्यानंतर व्यापारी असोसिएशनने सांगितलं की आणि लोकांनी बी सांगितलं की रोज ठेवा गर्दी कमी होईल. पण आजूबाजूचे मार्केट बंद पडल्यामुळे दिवसेंदिवस म्हणजे वाडा म्हणा, तुम्हालाही माहिती आहे वाडा म्हणा विक्रमगड म्हणा, हे मार्केट जे आहेत ते बंद पडल्यामुळे इकडं जो येणारा वर्ग आहे ग्राहक तो वाढला आणि गर्दी वाढत चालली आणि आपली गर्दी वाढू नये सोशल डिस्टन्स पाळलं गेलं पाहिजे. लोकांना ग्रामपंचायतीमधून रोज आपण दिवसाआड दवंडी देतो आहे, मार्केट चालू असताना सर्वात दवंडी देतो आहे, आपली माणसंसुद्धा ग्रामपंचायतीची स्वतः मीसुद्धा व्यापाऱ्यांशी बऱ्याच वेळा सांगितलं पण सोशल डिस्टन्स थोडंसं पाळलं घेत जात नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे आपण बॉडी निर्णय घेतला की साधारण चार दिवस बंद करू आणि बघूया आपण पुढे काय होतंय ते. तर मनोर ग्रामपंचायती पाठोपाठ तेनगाव येथील ग्रामपंचायतीकडून सुद्धा हाच निर्णय घेण्यात आलाय. या बंद संदर्भात आमचे विकास समाचारचे मुख्य संपादक आरिफ पटेल यांनी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि सरपंच यांची सुद्धा प्रतिक्रिया घेतली आहे. आता आम्ही टेन ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आलेलो आहोत आणि ह्या ग्रामपंचायतीचे कार्यालयाचे ग्रामस्तर अधिकारी गाडेकर साहेब आमच्या बरोबर आहेत, आम्ही त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. गाडेकर साहेब, जे मनोर जे चार दिवस बंद ठेवलेलं आहे आणि त्याच्या पाठोपाठ आपली मनोर टेन ग्रामपंचायती बंद ठेवण्यात आलेली आहे, त्याचं काय कारण काय? साधारणतः आत्तापर्यंतचा जो काही लॉकडाऊनच्या पिरियडपासून की आत्तापर्यंत मनोर ही मोठी बाजारपेठ आहे आणि त्या बाजारपेठेमध्ये आजूबाजूच्या 40 ते 50 गावातून मोठ्या प्रमाणात लोक खरेदी विकेसाठी येत असतात आणि ज्यावेळेस त्याला लागूनच आमची 10 ग्रामपंचायत आहे. इकडे 10 10 नाका, जवारफाटा आणि मस्तान नाका या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यापारी आहेत आणि जेव्हा मनोर बंद राहतं तेव्हा सर्व तिकडचे जे बाजारातले ज्या व्यक्ती आहेत त्या आमच्याकडं होता येत असतात आणि त्याच्यामुळं संक्रमण कमी करण्याच्या दृष्टीने मनोर ग्रामपंचायत जेव्हा निर्णय घेते त्याला त्याच्याबरोबरच आम्ही सुद्धा निर्णय घेत असतो. आमची जी गावस्तरीय कमिटी आहे त्या कमिटीतील सर्व प्रतिष्ठित नागरिक त्याच्यानंतर समिती यांना आम्ही विश्वासात घेऊन मनोर आणि टेनचं एक आमचा संवाद साधून या ठिकाणी पूर्ण बंद करण्याचा मार्केट बंद करतो आहे. जे अत्यावश्यकमध्ये मेडिकल दुकानं आहेत ती चालू राहतात, दुधाची दुकानं चालू राहतात दूध विक्रीची आणि त्यासाठी ग्रामस्थांचाही आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे की इकडे आपल्याकडं संक्रमण आता पालघर तालुक्यामध्ये वाढू लागलेलं आहे, पालघर जिल्ह्यात वाढू लागलेलं आहे आणि कोविड-19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी एक उपाययोजना म्हणून गावकऱ्यांच्या सहकार्याने आणि गावस्तरीय समितीच्या सल्ल्यानं या ठिकाणी आपण चार दिवस बंद ठेवतो आहे आणि शुक्रवारी पुन्हा चालू राहील मार्केट, शनिवारी बंद राहील, पुन्हा रविवारी चालू अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण मार्केट किंवा बाजारपेठ बंद करून एक चांगला या ठिकाणी संक्रमण कमी कसं होईल असा एक छोटासा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे आमचा. मनोरला किंवा टेनला कोरोनाचा का रुग्ण वगैरे सापडलेत का? अशा मनोर किंवा टेनमध्ये अशा पद्धतीची काही घटना अधिकृत घडल्याचं काही आम्हाला दिसून येत नाही. लोक चर्चा करतात, बाहेर पेशंट झालेत, बाहेरून काही लोक येतात त्यामुळं लोकांचा थोडासा एक भीती निर्माण होते मनामध्ये पण अधिकृत इकडे काय कोरोनाचा पेशंट आढळला किंवा काय अजून आमच्याकडे तसं काही अहवाल नाही किंवा तशी अधिकृत माहितीसुद्धा नाही. पण चार दिवस बंद ठेवलेला आहे, चार दिवसानंतर तुम्ही ओपन करणार तर गर्दी अधिक प्रमाणात गर्दी वाढते त्याच्यावर काय कंट्रोल करणार आहे तुम्ही? या संदर्भामध्ये पुन्हा एकदा गावस्तरीय समितीबरोबर चर्चा करून गावकऱ्यांनी जर सांगितलं की आम्हाला नेहमी चालू ठेवा किंवा काय आणि जर संक्रमण कमी होणार असेल तर शेवटी ग्रामस्थांच्या निर्णयानुसार आम्हाला इकडे काम करावं लागेल. ग्रामस्थांची भूमिका जी काय असेल ती आपल्याला मान्य करून त्या पद्धतीने आपल्याला सहकार्याच्या भूमिकेतून काम करावं लागेल. सरपंच मॅडम, तुम्ही काय बोलणार? हे जे बंद जे ठेवण्यात आलेलं आहे आणि बंद जे ठेवतात आपण लोक हे याबद्दल तुम्ही काय लोकांना काय आव्हान देणार आहे? बंद कशामध्ये? कारण मनोर बंद असलं की इकडे नाक्यावर ठेवलं की नाक्यावर गर्दी होते त्याच्यामुळे मनोर जो निर्णय घेतो तो आम्ही घेतो. मनोर जो निर्णय घेतो तो तुम्ही घेतो म्हणजे मनोरची गर्दी इकडे येऊ नये म्हणून तुम्ही टेनही बंद ठेवलं? हां. पण ह्याच्याने काय आपले जे गोरगरीब लोक आहेत, आजूबाजूतले जे लोक आहेत जे अत्यावश्यक वस्तू घेण्यासाठी येतात त्यांच्यावर काय परिणाम होतो? त्याच्यावर म्हणजे आता बघू, आम्ही मीटिंग घेऊन परत ठरवू काय कसं करायचं ते. आणि आपल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी काय उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत? आम्ही ते गोळ्या वाटप केलेल्या आहेत, म्हणजे ग्रुप ग्रामपंचायत पूर्ण गावांना दिलेल्या आहेत. फवारणी चालू आहे, 3 फवारणी केले आणि अजून प्रयत्न आमचे चालू आहेत आणि घरोघरी आता उद्यापासून घरोघरी सर्वेक्षण करायचं आहे.
टेनगाव येथील ग्राम पंचायतीचे ग्रामसेवक यांनी उत्तम अशी माहिती आणि योग्य अशी प्रतिक्रिया दिली आहे। मात्र चार दिवसांनी पाचव्या दिवशी उघडण्यात येणाऱ्या मनोर बाजारपेठेतील गर्दी तसेच दुकानदार हे कशा पद्धतीने नियम पाळतील तसेच मनोर ग्रामपंचायत ही गर्दी कशा पद्धतीने हाताळते नेमकं काय दृश्य असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे। तर कोरोनाची ही लढाई आपल्या सर्वांची लढाई असून प्रत्येकाने एकमेकांना सहकार्य करणे तसेच आपली आणि इतरांची सुरक्षा करणे हे आपलं सुद्धा कर्तव्य आहे। त्यामुळे कोरोनाची ही लढाई जिंकण्यास सहकार्य करणे हे तितकंच गरजेचं आहे आणि त्यासाठी एकतेच्या भावनेने एकत्र येणेही तितकंच महत्त्वाचं आहे। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।